नमस्कार मंडळी, विरंगुळा गीत वैशालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता अधिक मास चालू आहे आणि मी माझ्या माहेरी आली धोंडे जेवण करण्यासाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये धोंडे जेवण म्हणजे काय असते, आईची ओटी का भरतात, जावयाला वान का देतात, लेकीची ओटी का भरतात, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। आणि अनारसे किंवा बत्ताशे हे तेहतीस का देतात, तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अधिक मासाला लेक जावयाला जेवायला बोलावले जाते, कारण लेक आणि जावई लक्ष्मी आणि नारायण समान असतात, म्हणून या महिन्यात लेक जावयाला जेवायला बोलवतात। जेवणात पुरणाचे धोंडे केले जाते, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात। अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमत्त मास असेही म्हणतात। जेवणामध्ये पुरणपोळी आणि जावयाला जे आवडेल ते बनवावे। आमच्याकडे धोंडे म्हणून अनारसेच देतात। तुम्ही जावयाला सोने चांदी द्यावे असे नाही, तुम्हाला जे जमेल ते तुम्ही देऊ शकता, हौसेला मोल नसते। म्हणून आता बऱ्याच ठिकाणी जावयाला आणि लेकीला सोने चांदी दान केले जाते। जेवण झाल्यानंतर लेक जावयाला आसनावर बसवावे। काही ठिकाणी जावयाचे पायही धुतले जातात आणि कुंकू लावून त्यांना ओवाळावे। जावयाला अधिक मासात वान का द्यावे, कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्याला मानाने वागवले जाते, जेणेकरून आपसूचकच परस्पर ऋणानुबंध दृढ होतात। अधिक मासानिमित्त असेच एक हळुवार नाते म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे। आपल्या मुलीला सासरच्या वातावरणात प्रेमाने सांभाळून घेणारा जावई हा मुलीच्या मातेपित्यांना अगदी नारायणासमान असतो, म्हणून पुरुषोत्तम मासात जावयाचा मान म्हणून त्याला वान दिले जाते। तर हा धोंड्याचा महिना 3 वर्षातून एकदा येत असतो, तर यंदा म्हणजे 2023 मध्ये हा धोंड्याचा महिना 18 जुलै 2023 पासून 16 ऑगस्टपर्यंत आहे। तुम्ही जावयाला अनारसा किंवा बत्ताशे पण देऊ शकता। जावयाला वाण म्हणून 33 अनारसेच का द्यावे, 33 अनारसे दान दिल्याची परंपरा आपल्यामध्ये आहे। अधिक महिन्याच्या पोथीमध्ये याचे कारण सांगितले आहे। अनारसे बनते वेळी त्यात छोटे छोटे छिद्र बनतात, तेवढ्या नरकात आपल्या पूर्वजांना जावे लागत नाही, म्हणून अनारसे अधिक मासामध्ये दिले जातात। तर 33 अनारसे का याचं सुद्धा खूप सुंदर कारण आहे। 30 दिवसांचे 30 अनारसे व 31वा आपण आपल्या मुलीच्या घरचं अन्न खाल्लेलं असेल तर त्याचा दोष आपणास लागू नये म्हणून, आणि 32वा अनारसा जर आपण गुरुच्या घरचं अन्न खाल्लेलं असेल तर त्याचा दोष आपणास लागू नये म्हणून 32वा अनारसा दिला जातो। 33 अनारसा ज्या घरामध्ये सुतक पडलेलं आहे त्या घरातील अन्न जर आपण खाल्लेलं असेल तर तो दोष आपणास लागू नये, यामुळे 33वा अनारसा दिला जातो। या महिन्यात म्हणजे अधिक मासामध्ये पायातली जोडवी बदलली जातात, कारण पायाच्या अंगठ्याशेजारील बोटांमध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी जोडली गेलेली असते, त्यामुळे गर्भाशय नियंत्रित करत आणि रक्तदाब देखील संतुलित ठेवत त्याचप्रमाणे जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे होतात। जोडवी हे चांदी या धातूचे असतात। चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे, त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते,
त्यामुळे दोन्ही पायातील जोडवे शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात. हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी ही जोडवी उपयुक्त आहेत. जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी असतो. जोडवी घातल्यामुळे मासिक पाळीमधल्या अडचणी कमी होतात. तर असे अनेक फायदे चांदीचे जोडवे घातल्यामुळे आपल्यालाच होतात. अधिक मासामध्ये आईची ओटी का भरावी? आई मुलीची ओटी भरते, पण मुलगी आईची ओटी भरू शकत नाही, कारण मुलीने आईच्या ओटीत जन्म घेतलेला असतो, म्हणून ती आईची ओटी भरू शकत नाही. पण अधिक मासात लेक आईची ओटी भरू शकते. अधिक मासात सगळीच पुण्यकर्म केली जातात. त्यात आणखी एक पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरावी. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची माहेरी ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिनं आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्यप्रती छोटीशी कृतज्ञता आणि तिनं आपल्याला जन्म देऊन आपल्याला हे जीवन दिले आहे, त्यामुळे पुढच्या जन्मी तुझाच उदरी जन्म मिळावा म्हणून आईची ओटी भरतात. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही, कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात टाकते आणि सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही, म्हणून सासूची ओटी भरू शकत नाही. आई विधवा असेल तर मावशीची, काकूची किंवा मोठ्या बहिणीची तुम्ही ओटी भरू शकता. अशी आई खूप पुण्यवान स्त्री असते, म्हणून अधिक मासामध्ये आईची ओटी भरावी. अधिक महिन्यामध्ये भाच्यांना देखील ओवाळून त्यांना वाण दिलं जातं. तर आमचं वाण घेऊन झालं आहे आणि मी आशा करते आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला भरपूर माहिती मिळाली असेल अधिक मासाची. तर माझा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.